पहा धक्कादायक, खळबळजनक आणि संतापणारी घटना। पण पुढून फोटो घ्यायचा, मागून का फोटो घ्यायचा? ते सुनील मोकळ मागून आले तर म्हणे हे झाडलं का ते झाडलं का, तर म्हणलं सर 3 वाजले आम्ही झाडणार आहे, गच्चीत आई घालायची म्हणे, झाडणार आहे बिडणार आहे, पुढे बोलायचं नाही म्हणे, गप आई घालायची, तर हे सांगायला आम्ही शिवसाहेबापर्यंत। महिला कर्मचाऱ्यांचे फोटो कशासाठी काढले तेही मागून महिलांना शिवीगाळ करणाऱ्याला मुख्य अधिकारी तुषार आहेर पाठीशी घालतात का? दमबाजी, शिवीगाळ करणाऱ्याचे रॅकेट आणि कनेक्शन काय? 2 महिन्याचा पगार CF अजून का दिलेला नाही? ठेकेदार किशोर शिंदेला महिलांचे पैसे बुडवायचे आहेत का? पहा सविस्तर बातमी लोकप्रिय गॉडफादर न्यूज वर। मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची मुन्नाताई चावरे सरचिटणीस व तसेच भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष आहे। आज गेल्या वर्षापासून आम्ही लढत आहोत, ये आज ठेक्यावरचे कॉन्ट्रोब्युसचे लोकांना किमान वेतन प्रमाणे यांना पेमेंट मिळण्यात यावा अशी आम्ही मागणी कामगार आयुक्त ऑफिसला केलेली होती। केल्यानंतर यांनी काय केलं, ह्या महिलावर सूट भावनेंचे नजरेने पाण्याचा सुरुवात केला व त्यांच्यावर अन्याय करायला लागले। आता दिवाळी सारखा एवढा मोठा सण गेला ना, 2-2 महिने 3-3 महिने पेमेंट सुद्धा झालं नाही, असं यांनी वचन दिलं का 3 महिन्याचं पेमेंट देऊ व तुम्हाला बोनस देऊ, यांनी ते तर राहिलं बाजूला, एक मिठाईचं पाकिट सुद्धा नाही दिलं। आज यांचा सिंहाचा वाटा खरोखर म्हटलं तर यांचा चे सफाई कर्मचाऱ्यांचे, आज हे इतके कष्ट करतात आणि तरी यांच्यावर अन्याय का? आज सकाळी आम्ही कामाला आलो होतो तर आम्हाला 2 मिनिटं लेट झालं, तर 2 मिनिटांमध्ये आम्हाला 3 ते 4 महिलाला घरी काढून दिलं त्यानं। मग आम्ही म्हटलो आता दिलं, सुनील मोकळ हा आमच्यावर एवढा अन्याय करतोय ना, तर आम्हाला नको नको केलं त्यानं, असं पुढे गेलं संडास मध्ये गेलं तर मागून फोटो काढतो, धमक्या दाखवतो, मी तुम्हाला असं काम लावीन कसा साध महिलांना असं तुमच्यावर आरोप करीन, का तुम्हाला कोणच्या टेंडरवाल्यानं कामाला घेतलं नाही पाहिजे, मी घरी राहीन पण मी कामाला आलो ना तर मी परमांडने कधी पण कामाला येईन, मी हे परमांडन येते परमांडनमध्ये राहिले तर बरं होईन, आमच्या मागे हे नको आहे, आम्हाला यांचा खूप त्रास आहे, खरोखर खूप त्रास आहे, आम्ही जीवापासून सांगतो याचा त्रास आहे, मी 3 किलोमीटरवरून येते, आज आम्हाला अक्षरशः पाठी पाच लावलं तर यानं घरी काढून दिलं आम्हाला, आम्हाला जायचं आणि यायचं किती लांब आहे हे म्हणून घरी लावून दिलं त्यानं, सगळ्या महिलांना काढून दिलं घरी, आणि दुपारून यायचं तर असं केलं त्यांना, का म्हणले का तुम्ही दुपारून या, लगेच महिलांना डबल ड्युटी दिली, 9 च्या आतमध्ये बाकी महिलांना काम दिले, अशा 10-12 महिलांना असं टार्गेट केलं त्यांना का तुम्हाला कामावून काढीन, आम्हाला जर काही कारण असतो कधी कामावून काढलं तर हा सुनील मोकळच आहे कामावून काढणारा, बाकी कुणीच नाही, हा बाकी काही कारण काढून आम्हाला कामावून काढीन, आता हे आम्ही तुम्हाला सांगतो यांची आमची दखल घ्या काहीतरी, आम्हाला लय त्रास आहे या सुनील मोकळचा, आम्हाला हा लागत नाही, एवढं काट्यावर धरायचं कारण असं आहे का? आम्ही आम्ही किमान वेतन मागितलं, आमचा हक्क मागितला म्हणून आम्हाला एवढं काट्यावर धरू राहिलेले टेंडरवाले म्हणा या नगरपालिकेवाले म्हणा, आणि आमच्यावर अत्याचार करते आहे, मी पण 1-1.5 किलोमीटरवरून पाठच कामावर येते, मला पण 4-5 मिनिटं उशीर झाला म्हणून मला पण कामावून काढून दिलं, याची दखल घ्या, आमचं कुणी हवाल घेणारा कुणी आहे का नाही, आम्ही करायचं तर काय करायचं, आमचे प्रश्न कुणाला सांगायचे आणि कोण सोडवणार आहे? आता नगरपालिकेचे सफाई कर्मचारी कंत्राट टेंडर मधले आमची एकच मागणी आहे की आम्हाला किमान वेतनानुसार वेतन मिळावं, या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा आयुक्त ऑफिस पर्यंत आम्ही गेलेलो युनियन मार्फत, त्यामुळे हे लोक आमच्यावर एकदम काट धरते आहे आणि आम्हाला शुल्लक गोष्टीमध्ये पकडून आम्हाला घरी पाठवते आहे आणि आम्हाला सांगते की तुम्हाला कामावर नाही ठेवणार असं तसं, तो हा त्रास आहे ना आमचा बंद झाला पाहिजे आमच्या एवढं, हे सुनील मोकळ आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आडून किथं उभं राहिलं तिथं उभं राहिलं, बाया बाथरूम मध्ये जरी गेल्या ना तरी त्यांचा पाठीमागून फोटो काढतो, 1 मिनिटं 1 मिनिट लेट झालं तरी आम्हाला लगेच घरी काढून देतो, आमच्या रोजच्या 3 ते 4 महिला रोज घरी जाते 5 मिनिटं लेट झाल्यामुळे, सगळ्यांच्या पा आणि असं चालू, काही बायांना वेगळी सवलत काही ना वेगळं आहे म्हणजे असं नियम नाही, तुम्ही देतात ना 4 घंटे ड्युटी सगळ्यांना तर सगळ्यांना सारखं धरा आणि आम्हालाच का काटावर धरते, आम्ही मागितलं म्हणून, तर आमचं म्हणणं आहे हे असं बंद झालं पाहिजे। आणि याच्यावरती मुख्याधिकारी तुषार आहेर काय म्हणणं आहे त्यांचं, त्यांच्याकडे गेले होते? आम्ही गेलेलो आहे त्यांच्याकडे पण आता ते काही उत्तर देत नाही,
म्हणजे आता त्यांचं चालू आहे काय. हा म्हणजे गेलेलो आता आमच्या ते येतात पाठीमाग येऊन बोलतात. ते आम्हाला सांगतात गाव तुमच्यावर संतुष्ट नाहीये, तुम्ही व्यवस्थित काम करा, तुम्ही रिकामे उद्योग करत्या असं तसं सांगत्या. मग आम्ही कामच करतोय, 4 घंटे 8 घंटे ड्युटी करतोय, मग किमान वेतन तर मिळायला पाहिजे ना आम्हाला. आमचे 2-2 3-3 महिने तर पगार बी होत नाही. मग कस काय काम करायचे आम्ही, तरी पण करतोय. यांचं 1 मिनिटासाठी एवढं काम होतं का? 1 मिनिटानी बाई 2-3 किलोमीटर वरून आलेली बाई 2-3 मिनिटावरून बाई घरी जाती का? बरं घरी जाती ती. दुसऱ्या बायांना नाही का थोडं इकडं तिकडं होत? आम्हाला 260 रुपये रोज भेटतो. तो वेळेत नाही भेटत. तो 2 महिने झाल्यावर 3 महिने झाल्यावर 1 महिन्याचा पगार भेटतो. पगारामध्ये एवढं भागत नाही आमचं. 6,000 रुपये महिन्यामध्ये काय होणार आहे तरी? पोरांचे शिक्षण नाही, घर चालवणं आहे. ते पगार वाढवण्यासाठी गेलो होतो आम्ही आयुक्त ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला. बाथरूमला गेल्यावर सुनील मोकळ आणि आवारे साहेब म्हणून एस आय साहेब येते. त्यांनी दोघांनी माझा फोटो काढला पाठीमागून. मग मला म्हणायचं बाथरूमला गेल्यावर, बाथरूम मधून बाहेर निघाल्यावर त्यांनी फोटो काढला. कारण की म्हणे ही बाई एवढा वेळ झालाय आणि कामावर नाही. मी सांगते मी बाथरूमला आले होते तरी पण मागून माझा फोटो काढला. मागून का फोटो काढला? फोटो पुढून घ्यायचा. म्हणायचं का मला का तुमचा फोटो काढायचा, थांबा. मग पाठीमागून फोटो घेतला या दोघांनी माझा. आणि फोटो बद्दल काय तक्रार? आणि फोटो बद्दल अशी तक्रार का ते म्हंटले का ही बाई एवढा वेळ झाला कामावर अजून नाही म्हणून फोटो घेतला. पण पुढून फोटो घ्यायचा, मागून का फोटो घ्यायचा? मी आहे ना राजवाड्यामध्ये कामाला होते तर सुनील मोकळ मागून आले तर म्हणे हे झाडलं का ते झाडलं का? तर म्हणलं सर 3 वाजले आम्ही झाडणार आहे. गपचीत आई घालायची म्हणे, झाडणार आहे बिडणार आहे, पुढे बोलायचं नाही म्हणे, गप आई घालायची. तर हे सांगायला आम्ही शिवसाहेबापर्यंत गेलो. तर शिवसाहेब म्हणले मी काही जे का म्हणे, आता माझ्याकडे कशाला तक्रारी? आता मी ते कामाला ठेवले, तुम्हीच व्यवस्थित काम करा. तुमच्यावर गाव नाराज आहे म्हणे, तुम्ही काय काम व्यवस्थित नाही करीन. करू वाटले तर करा, नाही तर घरी राहा. आता घरी राहून काय खाणार आहे मी? एवढे दिवस झाले आणि हे काम करतो, कस काय घरी राहायचं? एक शब्दावरून गप आई घालायची. हो तुम्ही बरोबर ऐकत आहात, गप आई घालायची. या पद्धतीने पालिकेचा सुनील मोकळ नावाचा कर्मचारी या महिला भगिनींना शिव्या देतो. त्याचबरोबर महिला भगिनी या सफाई कर्मचारी आहेत, या झाडू मारत असताना जर कधी बाथरूमला गेल्या तर बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांचे फोटो काढले जातात. त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं की तुम्हाला मी कामावून काढेल जर माझं ऐकलं नाही तर. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राहता शहरात घडलेल्या या महिला कर्मचाऱ्यांच्या बाथरूम फोटो प्रकरणी खळबळ उडाली. यावेळी मुन्नाताई चावरे, ज्योती थोरात, जयश्री सोनवणे, ज्योती खंदारे, मंगल खंडीजोड, गायत्री आव्हाड, छाया काकडे, सविता निकाळे, मंगल निकाळे, मीना आहिरे, सुनीता निकाळे, मीना माडी, प्रीती जाधव, वंदना कुराडे उपस्थित होत्या. आपल्या सूचना प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. गॉडफादर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.